सून शिकवते सासूला कसं सेल्फी घ्यायची. आणि मला मेन प्रश्न असा होता जो दीपक पण सांगत होता की लग्नाआधी घर घ्यायला पाहिजे की नाही. इकडं मस्त आपली खिचडी झाली आहे झणझणीत. एक नंबर. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. वीकेंडची सुरुवात झाली आहे. मागचा लॉक जसं तुम्ही बघितला असेल तर गुड्डू रिंकू परी हे चालले गेलेत परत सुरतला. आई इथंच थांबली आहे. आई आता थांबणार आहे चांगलंच. आणि आम्ही आता पूर्ण बघा बॅग बघा तुम्ही. एक दोन तीन. आईची कुठे बॅग? आईची नाही आहे. आईची नाही आहे. अच्छा इथंच ठेवलं. तसे तीन लोकांचे तीन बॅग. आणि आम्ही चाललो आहे दादाकडे. आई कारण की जेव्हापासून आली तर आम्ही तिकडे गेलोच नाही आहे. आणखी भरपूरसं काही नाही काही. मागच्या विकेंडला लग्न होतं त्याच्यानंतर रिंकूचं तब्येत थोडं हे येऊन गेलं. आम्ही इथंच होतं म्हटलं आता चला आता वेळ आहे आता जाऊया. सगळ्यात खुश कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? ओके. ऑलमोस्ट एक दीड तासाच्या ड्राईव्हनंतर आपण दादाच्या घरी पोहोचून गेलो आहे. तर ॲक्च्युली तुम्हाला जसं माहिती आहे की आपली जिम रेग्युलर सुरू आहे. तर आज ॲक्च्युली सकाळी काही कारणानिमित्त कारणावश काही कारणामुळे मी जिमला जाऊ नाही शकलो. तर इकडं दादाचं इथं पण सोसायटीमध्ये खूप मस्त जिम आहे. तिथं ते आपला स्लॉट बुक आहे 7:30 पटकन जातो फ्रेशन अप होतो अँड देन आपण जिम करणार. आता मी गाडी पार्क करून दिली. आई आणि पिओ पुढे निघून गेले. वरती जाऊन भेटू आपण. चलो बाय. ऑल गुड. फायनली 9:30 वाजले जाता आणि आपला वर्कआउट डन होऊन गेला आहे. ॲक्च्युली आज वीकेंड आहे. सकाळी माझी जिम मिस झाली होती पण तरी म्हटलं आपल्याला करायचं ते करायचं कारण की आत्ता एकदम मनावर घेतलं आहे तर करणारही आहे बॉस. म्हणून मी प्रियंकाला म्हटलं की मी तिथं येईल पण मी जिम तर नक्की जाईल. तर आता ते सगळीवरती माझी वाट बघतायत. सो आय क्विकली गो. आणि खूप बरं वाटतं माहिती का की जेव्हा तुम्ही असं काहीतरी डेडिकेटली ठरवतात की मला करायचं आहे डेडिकेशनने तुम्ही करतात आणि त्याच्यात किती झालं तरी तुम्ही एक्सक्यूज न काढता तुम्ही रिझन काढतात ती गोष्ट करण्यासाठी. आणि ते जेव्हा तुम्ही करून घेतात तेव्हा ती फिलिंग खूप मस्त होते. तर दीपक जसं म्हणतो ना एक नंबर वर्कआउट झाला आहे. मजा आली आता जवळवरती. द मोरल ऑफ द स्टोरीज की तुम्ही पण जर काही ठरवतायत सो रिझल्ट लगेच भेटत नाही. यू हॅव टू वर्क हार्ड अँड यू हॅव टू कीप पेशन्स. सबर का फल मीठा होता. सीझन का पहिला आमरस आहे भाई. असं अपमान नाही करत आमरस. एक डिबेटेबल टॉपिक होऊन गेला आमचा. आमचं इकडं म्हणजे आम्ही असं रस आणि पुरी असं खातो किंवा भाजी आणि पुरी हा कॉम्बिनेशन ट्राय करतो. कसं खातात विदर्भमध्ये? पापड आमरस के साथ. आमरस सोबत हे मी कधी आमरस म्हणजे आपण पुरी आमरस पुरी ना खानदेश मध्ये तर असं नाही खात. खानदेश मध्ये पुरण रस म्हणजे पुरणपोळी रस किंवा पापडी आणि रस. तुम्ही कसं खातात जरा कमेंट करून सांगा. कुरडे दादा म्हणतात विदर्भवाले कुरडे. आपण तर आम आणि पुरी आमरस आणि पुरी. मी नाही बघितलं. मी तर नाही बघितलं. हा का सांगा जरा मला माहित नाही. कमेंट करून सांगा तुम्ही कसं खातात. कुरडे सोबत रस कि पापडी पुरणपोळी सोबत रस. जर तुम्हाला अशा स्पेस रिलेटेड मूवीज किंवा डॉक्युमेंटरी आवडत असतील आणि काहीतरी चांगलं बघायचं असेल सो गो अँड वॉच दिस रिटर्न टू स्पेस ऑन नेटफ्लिक्स. चलो गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी. आता आपण तिकडनं येऊन गेलो परत दादाच्या घरी. मी रेडी होऊन गेलो आहे आणि आपल्याला निघायचं आहे घरी जायला. तर आपण निघू इथून घरी. सो
घरी भेटू आपण, चलो बाय. आईला आहे ना, हे बघा हे बघा, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं इतकं घाण होतं याचं कपाट, इतकं घाण. आणि आता बघा हे बघा कसा ठेवतो हा मुलगा. आईने पूर्ण आता एक तासापासून लागली होती सगळं नीट केलं, पण सगळं साफसूक करून आता खालचं पण नीट करेल. आणि दीपक काय म्हणतो, मी सगळं चांगलं ठेवतो आणि मी नीट ठेवतो, काही ठेवत नाही तो. आता आई आली आहे इकडं, बघा इकडे परत आईने सगळं व्यवस्थित साफसफाई करून ठेवली आहे. आता परत रचेल, सुधरून जा दीपक, सुधरून जा. आता बी टाईम आहे, लगीन वन बाकी आहे तू ना. ते तीन लोक दिसतात का तिथं? ते तीन रेडी आहेत, मी पण रेडी आहे. आणि आम्ही आज भरपूर दिवसानंतर चाललो आहे फॅमिली डिनरला, तर निघूया, ऑलरेडी खूप लेट होत आहे. चलो मिळते जिथं डिनरला जातो तिथं. फिश है, मासे काय? हाँ वेज मासे. वेज है, वेज है मम्मी. ऍक्च्युअली काय, दिस इज रेड पेरू, त्याच्यावर ना तिखट टाकलेलं आहे, रेड चिली पावडर, रेड चिली पावडर आणि काय म्हणते आई, काय म्हणते, काही पण खातात माशेच राहतात पुण्यातले लोक, काही बी खातात, काही बी खातात खरं ना, घरी बनवत नाही त्याच्या, काय बी खातात, काय सवय पिठलं पोळ्या काय. ओल्ड इज न्यू, लोकांना जुनं, आता बघ इथं सगळ्या जुन्या जुन्या गोष्टी ठेवल्या, जुन्या ठेवल्या आमच्या हातात. घेरेल बेसन खाऊन पाहतो मी, घेरेल बेसन, हा घेरेल बेसन घेऊन करतो आम्ही बेसन. उद्या उद्या बनवत होता, खिचडी बी बनवायची, पिठलं बी बनवायचं. हा बघा आई, आई सेल्फी घेते हा मस्त. हा हा क्या बात आहे, हाताचा मोबाईल जर अंधार पडतो. हा सून शिकवते सासूला कसं सेल्फी घ्यायची. डन, खुश. तुला मजा आली का नाही होते सांग. मग मजा नाही आली तर माझ्या डाबा पायला कुठं भेटताय का मला? इथं पोरा येतात नवीन 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 डाबावर, नवीन नवीन हॉटेल पायला भेटतो. गाडी लावून गेली, घरी पोहोचून गेलं. वॉक करायचं आहे का? रनिंग करायचं सकाळी करू, रनिंग सकाळचं. उद्या ना मम्मी आपण सकाळपासूनच भुके राहायचं, सकाळपासूनच भुके राहा ना. रिस कार्टनला जे आहो हा रे, हा नंदी बैल, पाऊस पडेल का नंदी बैल? चलो हे बघा, आता मी घरी बोललो, इकडचे बाहेरचे लाईट ऍक्च्युली कॉमन कॉमन वाले सोसायटी वाले, आणि आई इकडे बटन शोधत होती की बाहेरची लाईट का बरं बंद करत नाही तुम्ही, कॉमन वाली लाईटिंग येते आई. बिजली बचाओ भाई, बिजली बचाओ, पैसा बचाओ. मी आणि आईने आम्ही एक रील शूट केली आहे, ती इंस्टाग्रामला टाकली आहे, आय डी येत असेल इथं, तर ते बघितलं नसेल तर जाऊन बघून घ्या, मस्त झाली ती रील. सो आय होप तुम्हाला आज मजा आली असेल. आणि आई अजून आहे, आपली रेसिपी बाकी आहे मम्मी, तर उद्या बघू. आता आजचा दिवस जरा टाईट शेड्यूल होता, आज काही जमलं नाही, उद्या आपण ट्राय करू आणि आईचा हाताचं काहीतरी रेसिपी बनवू. ती रेसिपी बघण्यासाठी परत पुढच्या ब्लॉगमध्ये यावं लागेल. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मम्मी बाय, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, लाईक करा. चल दॅट्स इट, दॅट्स इट, बाय बाय. चला मॅच बघतो आणि जरा आराम करून भेटूया पुढच्या ब्लॉग. मला मेन प्रश्न असा होता जो दीपक पण सांगत होता की लग्नाआधी घर घ्यायला पाहिजे की नाही. आता तीन शिट्टे होऊन द्यायचे, किती? तीन. आणि खिचडी तयार, भेटूया तीन शिट्ट्यांनंतर. किंवा मस्त आपली खिचडी झाली आहे झणझणीत, फक्त खिचडी खातोय मी. एक नंबर. गेस करा दीपक काय करत असेल.